आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय पंडित ब्राह्मणे साहेबांच्या प्रचारार्थ भव्य अशी सभा या भुसावळ शहरामध्ये संपन्न होणार आहे. तत्पूर्वी आम्ही गेल्या 2 ते 3 दिवसापासून या सभेच्या नियोजन या ठिकाणी करीत आहे. सभेच्या नियोजना ठिकाणी आम्ही जवळपास 10,000 लोक या ठिकाणी बसू शकतील अशा पद्धतीची मंडप व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. भव्य असं स्टेज या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. कार्यकर्त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून कार्यकर्त्यांना आम्ही या ठिकाणी फूड पॅकेट्स देखील या ठिकाणी कार्यकर्त्यांना आम्ही उपलब्ध करून देत आहोत. पाण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. उन्हाळ्याचे दिवस आहे. सभा ही सकाळी 11 वाजेची जरी असली ती उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन आपण या ठिकाणी कूलर या पेंडॉलमध्ये कूलरची व्यवस्था केलेली आहे जेणेकरून या ठिकाणी जो काही जनसमुदाय असेल त्यांना या ठिकाणी गरम होऊ नये आणि उन्हाची तीव्रता भासू नये अशा पद्धतीची ही सभा या ठिकाणी भव्याची सभा संपन्न होणार आहे. उद्याच्या सभेसाठी रावेर लोकसभा मतदारसंघातून जवळपास 20 ते 25 हजार जनसमुदाय या भुसावळ शहरामध्ये सकाळी 10 वाजेपर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे. कार्यकर्ते अत्यंत जोमानं कामाला लागलेले आहे. संपूर्ण रावेर लोकसभा क्षेत्रामध्ये कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि निश्चितच उद्याच्या दिवशी जी बाळासाहेब आंबेडकरांची सभा या भुसावळ शहरात संपन्न होत आहे ती या भुसावळ शहराच्या इतिहासातील एक ऐतिहासिक अशी सभा या ठिकाणी होईल यात शंका नाही. हे बाळासाहेब रावेर लोकसभा येथे प्रचार फेरीसाठी येत आहे. आमच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये जिल्हाध्यक्ष सेवेताई, युवा जिल्हाध्यक्ष बाळाभाऊ पवार यांनी अथक मेहनत घेऊन सर्व परवानग्या वगैरे मिळून उद्याचा कार्यक्रम आमचा 90% यशस्वी झाला आहे आणि उद्या त्या 10% भर पडली की आमचा हा कार्यक्रम 200% यशस्वी होईल व पूर्ण समाजामध्ये पूर्ण मतदारसंघामध्ये उत्साहाचं वातावरण आहे. आदरणीय बाळासाहेबांना ऐकण्यासाठी व बाळासाहेब कसे दिसतात बऱ्याच लोकांनी पाहिलं नसेल नवीन मंडळींनी ते त्यासाठी खूप जनसमुदाय इथे येईल व उद्याची सभा ही ऐतिहासिक अशी सभा ठरणार आहे. रावेर लोकसभेच्या प्रचारादरम्यान वंचित बहुजन आघाडीचे असलेले उमेदवार संजयदादा ब्राह्मणे यांच्या प्रचारार्थ उद्या जाहीर सभेचं आयोजन भुसावळमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानात केलं आहे. पूर्ण जिल्हाभरामध्ये उत्साहाचं वातावरण आहे. सगळेच पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीचे समर्थक व कार्यकर्ते वाट बघत होते की बाळासाहेब कधी येतील आणि संबोधित करतील जेणेकरून निवडणुकांच्या कालावधीमध्ये माजलेला जो काही रणसंग्राम असतो अप्पांचा बाजार असतो तर या सगळ्यांना कशा पद्धतीने शांत करता येईल. उद्या पूर्ण रावेर लोकसभा क्षेत्रातून 9 तालुक्यामधून 15 ते 20 हजार कार्यकर्त्यांचा जथ्था आत्ताच्या क्षणाला रेडी आहे आणि उद्या नक्कीच या आकड्यामध्ये भर पडेल कारण आदरणीय बाळासाहेबांवर प्रेम करणारा सर्व संविधानवादी आणि लोकशाहीवादी हा नक्कीच या सभेला उपस्थित